गेली 50 वर्षे सातत्याने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लायन्स क्लब ऑफ पनवेलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नेत्रचिकित्सा शिबिर आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. विके हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराच्या समारोप प्रसंगी पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे आणि विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं. लायन्स क्लब ऑफ पनवेलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नेत्रचिकित्सा शिबिर आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. विके हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराच्या समारोप प्रसंगी पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, लायन्स क्लबचे अध्यक्ष संजय पोद्दार इत्यादी मान्यवरांसह क्लबचे पदाधिकारी आणि शिबिरार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांनी लायन्स क्लबच्या सामाजिक कार्याची स्तुती केली आणि क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. लायन्स क्लबचा हा 50वं वर्ष आहे. 50 वर्षे एखाद्या संस्थेने काम करणं इतकं सोपं नाही आणि चांगल्या प्रकारे ही संस्था काम करते. विशेष करून या वर्षी त्याचा टार्गेट 50,500 आतापर्यंत झालाय. 1,000 टार्गेट आहे आणि ते 100% पूर्ण करतील अशी मला खात्री वाटतो. आपण ज्यावेळी खेडोपाडी जातो आणि गावोगाव फिरतो त्यावेळी आपल्याला समजतं की प्रत्येक माणसाला काय गरज आहे. आपण जोपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपल्यापर्यंत त्यांचे कार्य येत नाही, त्यांच्या गरजा माहिती पडत नाही आणि आमची नाईकी संस्था तुमच्यापर्यंत पोहोचते आणि दरवर्षी यशस्वी त्यांचा हा कार्यक्रम होत असतो. आपल्याला सर्वांना घडून घेऊन येतात, घरापर्यंत पोहोचतात. मी आमचे संजय पोद्दार सारखे या क्लबचे चांगले सहकार्य करणारे व्यक्ती भेटल्यामुळं भरपूरच चांगल्या प्रकारे या क्लबचा संघर्ष झालेला आहे, त्याचा मला साचा अभिमान वाटतो. दरम्यान विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनीही सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं. लायन्स क्लब गेली 50 वर्ष, म्हणजे मी सुद्धा 37 वर्षात आहे आणि 50 वर्ष सतत आणि सातत्याने आणि ते सुद्धा काळजीपूर्वक डोळ्यांची तपासणी आणि त्याच्यातून शस्त्रक्रिया करणं हे चांगलं काम करत आलेलं आहे आणि खरोखर मी मनापासून धन्यवाद देईन की लायन्स क्लब सातत्यानं हे पाठपुरावा करून करत असते आणि मला वाटतं इतिहासकृतीची जागा सुद्धा आपल्याला फार लाभलेली आहे आणि खरोखर एक पनवेल उन्हा आणि रायगडमध्ये गरिबांची शाळा म्हणून इतिहासकृतीला ओळखतात आणि त्याच्यातून ह्या जागेतून अशा प्रकारची कामं घडणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे.